आमच्या गावात सध्या परिस्थिती काय, ड्रोन वगैरे खूप फिरत आहेत आता सगळ्यांनी, बऱ्यापैकी ड्रोन 2 ते 4 ड्रोन बघितलेले आहेत. पण आता ते नेमके ड्रोन आहेत का विमान आहेत हे संभ्रम पोलीस डिपार्टमेंटने कुठंतरी येऊन मिटवावा. जर ड्रोन असतील तर कुठंतरी कडक ॲक्शन गिरवी गावामध्ये घेतली पाहिजे, कारण भीतीचं वातावरण बऱ्यापैकी सगळीकडे झालेलं आहे. म्हणजे महिला असतील, लहान मुलं असतील, युवक असतील, त्यांच्यात भीतीचं वातावरण कुठंतरी निर्माण होत आहे. हे पोलीस डिपार्टमेंटने येऊन लक्ष घालून सगळ्या गोष्टी कुठंतरी सांगितल्या पाहिजे, कुठंतरी हे थांबलं पाहिजे. किती दिवस, आता 6वा दिवस आहे की रोज ड्रोन दिसत आहेत का काय होतंय, ह्याच्यात संभ्रम सगळ्यांचा आहे. तर ही गोष्ट कुठेतरी मिटवून कुठेतरी काय ते त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. भीतीचं वातावरण होतंय, गावाक दडपणाखाली आहे, कुठेतरी दडपण गेलं पाहिजे अशी आम्ही डिपार्टमेंटला एक विनंती करतो. गेले 4 दिवस झाले सलग आमच्या निरगुडी गावात ड्रोन उडतात. ड्रोन उडायचं संख्या पण 5, 6, 7 तासाला ड्रोन उडतात. रात्रभर सगळे गावातली 300-400 पोरं रोज रात्रभर जागे, आणि प्रशासन कुठलीही दखल घेत नाही. ना पोलीस गाडी येते वाजवून जाते. त्यांच्याकडे 2 ड्रोन आहेत, ग्रामीण शहर पोलीस स्टेशनला 2 आहेत, शहरला 2 आहेत. कुठलाही डिपार्टमेंटवाला इथं ड्रोन घेऊन उडवायला येत नाही किंवा त्याची माहिती घ्यायला येत नाही. तर प्रशासन ह्याची नोंद घ्यावी. तर याचा तीव्र प्रतिसाद निरगुडी गाव ग्रामस्थ सगळे दाखवतील.